कर्नाटकमधल्या मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे हा दिलासा त्यांना देण्यासाठी याबाबत दोन्ही सभागृहात अधिवेशनात एकमतानं दोन्ही सभागृहात ठराव करू असं कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत म्हटलं होतं. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठाम भूमिका मांडावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबईला झाली त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं आणि त्यांनी मान्य केलेलं होतं की आपल्या मराठी भाषिकांना एक दिलासा देण्याच्या करता, त्यांना मदत होण्याच्या करता, त्यांना एक महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे अशा प्रकारचा मेसेज जाण्याच्या करता आपण ठराव एकमताने करूया आणि दोन्ही सभागृहामध्ये करूया. आपला ठराव अजून तिथं आलेला नाही आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री मात्र 1 इंच जागा आम्ही देणार नाही अशा प्रकारचा ठराव करून मोकळे झाले. ते मुख्यमंत्री जशा प्रकारे अतिशय ॲग्रेसिव्हली कर्नाटकची बाजू मांडताना दिसताय तसं आपले मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री का मांडत नाही हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. त्याच्याबद्दलचं उत्तर खरं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडनं आलं पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. कर्नाटक